नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोशना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाची प्रथम घटक चाचणी प्रथम सत्र परीक्षा द्वितीय घटक चाचणी द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहिला प्रश्न बंडूचा स्वभाव कसा होता उत्तर बंडूचा स्वभाव शांत व कष्टाळू होता दुसरा प्रश्न कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते उत्तर कविता पी टी उषा या धावपटूला आदर्श मानते तिसरा प्रश्न मुंग्या कशाच्या साह्याने गंध ओळखतात उत्तर मुंग्या मिशांच्या साह्याने गंध ओळखतात प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न कवितेच्या ओळी पूर्ण करा दोन गुणांसाठी असा ओटा चांगला तर जात तरी मांडू बाई असं जात चांगलं तर सोजी तरी गबाई प्रश्न दुसरा अ खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रश्न पहिला कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल उत्तर जिद्द अथक मेहनत आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो अशी प्रेरणा कविताकडून घेईल दुसरा प्रश्न वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो उत्तर वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात पण त्यांच्या मागच्या पंज्यात फरक असतो वाघाचे मागचे पंजे असतात तर वाघिणीचे मागचे पंजे खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा तीन गुणांसाठी पहिला वाक्प्रचार खंत वाटणे त्याचा ब पर्याय बरोबर आहे खेद वाटणे दुसरे तत्पर असणे त्याचा क पर्याय बरोबर आहे तयार असणे आणि तिसरा वाक्प्रचार आहे पळ काढणे त्याचा अपर्याय बरोबर आहे पळून जाणे प्रश्न तिसरा अ खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक अरण्य जंगल दोन आपत्ती संकट प्रश्न तिसऱ्यातील ती ब प्रश्न खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक शिस्त बेशिस्त दोन होकार नकार प्रश्न तिसऱ्यातील ती क प्रश्न खाली शब्दांना प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा दोन गुणांसाठी पण या शब्दाला प्रत्यय लावून शब्द येईल वेगळेपण किंवा लहानपण दुसरा शब्द आहे त्याला प्रत्यय लावून नवीन शब्द तयार होईल बहारदार प्रश्न तिसऱ्यातील प्रश्न खालील रिकाव्या जागी योग्य सर्वनाम लिहा दोन गुणांसाठी एक बाबा घरात गेले टिंबटिंब काही सूचेना सर्वनाम त्यांना काही सूचेना दुसरे आहे सुप्रिया हुशार आहे टिंब टिंब रोज शाळेत जाते त्या ठिकाणी सर्वनामे ती सुप्रिया हुशार आहे ती रोज शाळेत जाते पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल